मंडळी एसटी महामंडळामध्ये सुद्धा कामगार संघटना आहे. आपण या व्हिडिओमध्ये कामगार संघटनेचे कोणकोणते महत्वाचे कार्य आहेत ते बघणार आहोत. कामगार संघटना ही कामगारांच्या हक्काचे रक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कार्य करणारी संघटना आहे. कामगार संघटनेचे मुख्य कार्य खालील प्रमाणे आहे. कामगारांच्या हक्काचे रक्षण. कामगार संघटना कामगारांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करतात. यामध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षा, कामाचे तास, वेतन, सुट्टी, प्रशिक्षण आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ यांचा समावेश होतो. कामगारांच्या वेतनात वाढ. कामगार संघटना कामगारांच्या वेतनात वाढ करण्यासाठी वाटाघाटी करतात. यामुळे कामगारांना अधिक न्याय्य आणि स्थिर उत्पन्न मिळते. कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा. कामगार संघटना कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वाटाघाटी करतात. यामध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य आणि इतर सुविधा यांचा समावेश होतो. कामगारांना प्रशिक्षण आणि विकास. कामगार संघटना कामगारांना प्रशिक्षण आणि विकासाच्या संधी प्रदान करतात. यामुळे कामगारांना त्यांच्या करिअर मध्ये यशस्वी होण्यास मदत होते. कामगारांना सामाजिक सुरक्षा. कामगार संघटना कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करतात. यामध्ये विमा, पेन्शन आणि इतर लाभ यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त कामगार संघटना सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी देखील कार्य करतात. यामध्ये कामगारांच्या हक्कांसाठी कायदे आणि धोरणे बनवणे, कामगारांच्या शिक्षण आणि जागरूकता वाढवणे आणि कामगार चळवळीला प्रोत्साहन देणे यांचा समावेश होतो. कामगार संघटना ही कामगारांच्या हक्काचे रक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाची संस्था असते. मंडळी, आपण एसटी महामंडळामध्ये कामगार संघटनेला काम करताना बघितलेले असाल. यापैकी कोणकोणते धोरणात्मक व महत्वाचे निर्णय या कामगार संघटनेने घेतलेले आहेत ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा. आणि एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.